विरोधक बोलतात की भाजप बरोबर शिंदे गेले, आता खोट्या शब्दा घ्यायला लागले. ज्यांनी काहीच केलं नाही. मला एक सांगा की ज्यावेळेस मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधनं आरक्षण दिलं आणि कोर्टाने सांगितलं मराठा म्हणून फॉर्म ईएसबी बीसीचा भरला होता त्यामुळे यांना डिपोर्ट करता येणार, इकडे पोर्टिंग करता येणार नाही आणि त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न तयार झाला. उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर होते, काँग्रेस सोबत होतं, पवार साहेब सोबत होते, का मार्ग नाही काढला? का नाही काढला? आणि जसे जसे नाही जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदेनी हिमतीने कायदा केला, सुपर न्यूमररी पोस्ट तयार केल्या, त्या सगळ्यांना ऍडजस्ट केलं, आज ते सगळे कामात आहे, आज ते सगळे नोकरीवर आहे. मग खोटे कोण आहे? एकनाथ शिंदे शिंदे मुख्यमंत्री झाले, अजितदादा आले, मध्यंतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे गेला होता, दोन पक्ष या राज्यात फुटले, त्याचा काही संबंध आहे म्हणजे असं काही तुमचं एक हे आहे का? नाही, मी असं म्हणणार नाही. असा या समाजाचा प्रश्न आहे, त्यामुळे तो प्रश्न ऐरणीवर आहे, समाज तो मांडतोय. पण हे देखील तेवढंच खरं आहे की काही लोकांना, काही राजकीय पक्षांना अपॉर्च्युनिटी वाटते आणि ते मग आंदोलनकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली गोळी चालवण्याचा प्रयत्न करतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. मला हे सांगा की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कधीतरी आरक्षणाला पाठिंबा दिला का? नाही दिला. आणि ज्यावेळेस इतके मराठा मोर्चे निघत होते त्यावेळी काय छापलं त्यांनी सामनामध्ये? त्या मोर्चांना, मुक मोर्चांना त्यांनी काय म्हटलं? आणि आता ते बोलताय या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मंडल कमिशनला विरोध करणारे कोण होते? भाजप नव्हती, भाजपने समर्थन दिलं होतं, शिवसेनेने विरोध केला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता सोयीची भूमिका मांडायची, स्वतः काही मांडणं सोयीची भूमिका, पण आपल्या हाती जेव्हा असतं तेव्हा काही करून दाखवा ना. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण घालवलं सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या नाकर्तेपणामुळे देखील, आणि परत तुम्हीच या ठिकाणी बोललात, हे तर आश्चर्यच आहे. मग तुम्ही कसं देणार? तुम्ही कसं देणार? सांगितलं ना मी, आम्ही कसं देणार? शेवटी आपण जी काही कमिटी तयार केली होती जस्टिस भोसलेंची, त्या जस्टिस भोसलेंच्या कमिटीने सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने जे काही डेफिसिट पॉइंट आउट केले आहेत ते डेफिसिट पूर्ण करण्याची संधी देखील दिली आहे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये. पण त्यांनीच हे सांगितलं की पहिल्यांदा केस पूर्ण नीट रिप्रेझेंट झालेली नाही, त्याच्यामुळे तुम्ही क्युरिटिव्ह मध्ये जा आणि क्युरिटिव्ह मध्ये तुम्हाला जर यश मिळालं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी हे जे काही डेफिसिट आहे, कारण कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलंय की डेफिसिट दूर करता येते, तर ते डेफिसिट दूर करण्याचा प्रयत्न करा. तोही रिपोर्ट कधी आला? उद्धव ठाकरेंच्या काळातच आला, काही केलं नाही त्याच्यावर. आम्ही तो रिपोर्ट हातामध्ये घेतला, लगेच मेन्शन केलाय